नमस्कार संत साहित्यात संत कवयित्री जनाबाईंचे योगदान स्पष्ट करा मराठी साहित्यामध्ये संत साहित्याला अन्नसाधारण महत्व आहे कारण संत साहित्य हे आदी साहित्य मानले जाते महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते वारकरी संप्रदाय येथेच उदयास आला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांपासून ते संत गुरुवाकांपर्यंत अनेकांनी तत्कालीन समाजाला नैतिकतेची सात्विकतेची शिकवण दिली यात संत कवयित्रीसुद्धा मागे राहिल्या नाहीत संत जनाबाई संत मुक्ताबाई संत कान्होपात्रा संत निर्मळा संत सोयराबाई संत राजाई संत गोणाई यांनी वारकरी संप्रदायात एक संपन्न परंपराच उभी केली यातील बहुतांश संत कवयित्री कोणत्या कौन्त्या, न कोणत्या संत कवींच्या सहवासात आल्या आहेत संत मुक्ताबाई या निश्रीनिवृत्तीनाथांच्या शिष्या असून गुरु हे त्यांचे प्रत्यक्ष बंधूच असल्याने त्यांच्या अखंड छायेखाली वावरतात तर संत जनाबाई या नामदेवांची दासी म्हणून जगतात असे असले तरी त्यांची कविता मात्र अभिजात व स्वयंभू असल्याने स्वयंप्रकाशी झाली आहे त्यातही संत जनाबाईंच्या कविता अधिक लक्षवेधी ठरतात ती त्यांच्या स्वतंत्र शैलीमुळेच संत साहित्यात संत जनाबाईंनी काय योगदान दिले हे पुढील विवेचनाद्वारे स्पष्ट करता येईल संत साहित्यात संत कवयित्री जनाबाईंचे योगदान पुढील प्रमाणे एक यादव काळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात यादव काळ एक हा एक महत्त्वाचा कालखंड आहे संत वाङ्मयाच्या दृष्टीने यादव काळ हा एक ऐश्वर काळच मानला जातो कारण सतराव्या अठराव्या शतकापर्यंतच्या मराठी कवितेतील अनेक प्रवाहांची मुळे यादव काळातच रुजलेली आढळतात एवढेच नव्हे तर पुढील कोणत्याही कालखंडापेक्षा यादव काळ हा त्यातील प्रतिभावंतांच्या देवतुल्य व्यक्तिमत्वामुळे त्यांच्या विश्वात्मक वृत्तीतून जन्मणाऱ्या साक्षात्कारी संवेदनशील संततत्वामुळे श्रेष्ठ ठरतो संत जनाबाई हे असेच यादवकालीन मराठी व्यक्तिमत्व आहे यादवकालीन मराठी कविता आपल्या अनन्यसाधारण श्रीकृष्ण भक्तीने साक्षात्कारी प्रतिभेने व सुकोमल भाववृत्तीने समृद्ध करणारे कवयत्री म्हणून संत जनाबाई आपल्या लक्ष वेधून घेतात यादवकालीन अन्य कवयित्रींच्या कवितेहून जनाबाईंची कविता वेगळी आहेच शिवाय स्वकालीन सर्व श्रेष्ठ संत कवींच्या कवितेहूनही ती स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आपले वेगळेपण प्रकट करते संत जनाबाईंच्या कवितेचे प्रथमदर्शी जाणवणारे वैशिष्ट्य हे की त्या दैनंदिन वास्तव जीवनात अखंड सोबत करतात येथे संत जनाबाईंचे अभंग हे कविता या अर्थाने घेण्यात आले आहेत दोन संत जनाबाई व यादवकालीन कवयत्री मराठी वाङ्मयात एकूण या कवयत्री आढळतात त्यातील निम्म्याहून अधिक केवळ यादव काळात झालेल्या आहेत महानुभव पंतांच्या महदंबा व वारकरी संप्रदायातील संत जनाबाई संत मुक्ताबाई संत काणोपात्रा संत निर्मळाबाई संत सोयराबाई संत राजाई व संत गोणाई या व यांच्यासारख्या अन्य कवयित्रींची एक संपन्न परंपरा यादव काळाने जोपासली आहे त्यातच महदंबा जणाबाई आणि मुक्ताबाई यांचे काव्य चिरस्थायी असल्याने हे काव्य ते लक्ष वेधून घेते महदंबा या आपल्या काव्य निर्मितीसाठी कथेचा आश्रय घेणारे कवयित्री आहेत तर मुक्ताबाई या आपल्या ज्ञानानुभवाने अभंग रचनेकडे वळतात मात्र कवितेकडे कविता म्हणून पाहिले ते केवळ जनाबाईंनीच संत जनाबाईंनी आख्यान काव्य रचले असले आणि अध्यात्म चर्चा केली असली तरी त्यांच्या अभंगात त्यांना गौणस्थान प्राप्त होते जनाबाईंच्या अभंगवाणीत काव्यात्मकतेला प्रतिष्ठा आहे मग ती कथारूपाने जरी रचली गेली असली तरी शेवटी कवितच म्हणून उरते कावत्मकता प्रकट करण्याची जनाबाईंची स्वतंत्र शैली आहे म्हणूनच जनाबाईंची कविता इतर यादवकालीन कवयत्रीपेक्षा स्वतंत्र ठरते जनाबाईंप्रमाणेच यादवकालीन अन्य कोणतीही कवयत्री स्वतःच्या स्त्री जन्माविषयी खंत करत नाही किंवा त्याबाबत अवाजवी जाणीवही पाळगत नाही महदंबा मुक्ताबाई व जनाबाई या सर्वच कवयित्री या ना त्या कारणाने लौकिक कौटुंबिक जीवनास पारख्या झालेल्या आहेत त्यांपैकी या बालविधवा आहेत तर मुक्ताबाई या आपल्या भावंडांप्रमाणेच अखंड ब्रह्मचारणी म्हणून राहतात मात्र संत जनाबाईंच्या बाबतीत यापैकी कोणतेही स्पष्टीकरण देता येत नाही कारण मुळात तिलाच आपले लौकिक कौटुंबिक जीवनांचे आकर्षण नाही आणि त्या त्या बाबतीत अनाकलनीय आहेत या लौकिक जीवनाच्या अभावानेच या सर्व कवयित्रींच्या मानसिक शक्ती काव्य जीवनाकडे संक्रमित स्त्रीत्वाची जाणीव ही ओझे म्हणून येत नाही तर अभंगाचे लेणे म्हणून मिरवित येते आपल्या स्त्री मनाचे गहिरे रंग व संवेदना मराठी अभंग विश्वाला देऊन संत जनाबाईंनी त्यात अखंड उपकृत मात्र कडून ठेवले आहे तीन संत जनाबाईंची अभंगाशिवाय इतर रूपके संत जनाबाईंनी केवळ अभंग रचनाच केली नाही तर त्या काळातील मराठी कवितेचे पदे उटे आरती पाळणा व जाते आदी विविध प्रकारे हाताळले आहे मात्र असे असले तरी त्यांचे मन त्यात रमले नाही त्यांच्या रूपकरचना अभंगातून जाणवतात मात्र या रूपकरचनेतून जनाबाईंना एखादी चमत्कृती साधवयाची नाही व पांडित्याचे प्रदर्शनही करावयाचे नाही त्यामुळे संत जनाबाईंची रूपके रचनेच्या पातळीवर न घसरता आपली नवनिर्मिती पातळी अबाधित राखू शकली आहेत रूपकात्मकता ही जनाबाईंच्या अभंगाचे सौंदर्य आहे हे पुढील अभंगांवरून आपणास लक्षात येईल जहाज तारिले तारिले शेवटी उगमासी आले भाव शिडीसी लागला नाम फरारा सोडिला कथा भरियले केने घ्यारे नका दैन्यवाने एका नामाचा विसार आधी देऊनी निर्धार केणे देती फुकासाठी व्हावे पोटी आंतर्भूत वारे जनी म्हणे केने घ्या प्रस्तुत अभंगातील वाणिज्य व्यवहाराची भाषा भगवत भक्तीच्या प्रसारासंबंधीची तळमळ सामान्य मनुष्याच्या उद्धाराची ओढ आणि मानवजाती संबंधी कळवळा या गोष्टी पाहता जनाबाईंची अभंगवाणी ही तुकारामांच्या अभंगवाणी समान असल्याचे तीव्रतेने जाणवते तीच बाब विठ्ठलाची नामामुद्रा असलेल्या निराकरणींच्या नानांच्या टांकसाळीचे रूपक योजलेल्या पुढील अभंगातही स्पष्टपणे जाणवते निराकरणीचे नाणे शुद्ध ब्रह्मीचे ठेवणे प्रयत्ने काढिले बाहेरी संत साधू सवधगिरी वशिष्ठ नारद मुनी टांकसाळ घातली त्यांनी उद्धव अक्रूर स्वच्छंदी त्यांनी आटविली चांदी केशव नामयाचा शिक्का हरप चाले तिन्ही लोका पारख नामयाची जणी वरती विठोबाची निशाणी संत जनाबाईंनी येथे भागवत धर्माचा संपूर्ण इतिहास अवघ्या एका अभंगात उभा केला आहे उपरोक्त अभंगातील रूपकाप्रमाणे संत हे कोणीतरी देवा असे हे डोळे धरीला पंढरीचा चोर बायबी लिहिणे शिकले सद्गुरुरायापाशी सुंदर माझे जाते गहिरे भोवते इत्यादी अभंगातील रूपकेही आपल्या काव्यात्मक प्रकृतीने आपले लक्ष वेधून घेत राहतात या अभंगातील ूपकेही शब्द चमत्कृती वा अर्थ चमत्कृतीच्या हेतूने येत नाहीत तत्व त्या हरवत नाहीत नाट्यात्मकता हा त्यांचा एक विशेष आहे पण नाट्यात्मक परिणाम साधण्यासाठी संत जनाबाई जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे असे तिथे कुठेही जाणवत नाही जनाबाईंच्या हळुवार संवेदनशील मनापुढे त्यांचा काव्यात्मक अनुभव एका व्यापक प्रतिमेत रूपांतर पाहतो या दिशेनेच त्यास रूपकात्मकता लाभत असल्याने त्यांच्या काव्यात्मकतेत कोणतीही उणीव निर्माण होत नाही मराठी भारूड रचनेत अनेकदा काव्यात्मकतेचा बळी देऊन रूपकात्मकता प्रकटते तशी गोष्ट संत जनाबाईंच्या रूपकात्मक अभंगात घडताना दिसत नाही जनाबाईंच्या काव्यानुभव रूपकानुच्या चौकटीत बसवण्यासाठी जन्मास येत नाहीत तर ते रूपकानुसारी नसून तर रूपकच अनुभवानुसारी असतो संत वाङ्मयामध्ये स्त्री कवयत्री या नात्याने संत जनाबाईंनी आपले स्थान सर्वोच्च पदावर नेऊन ठेवले आहे अत्युत्कट विठ्ठल भक्ती अभंगांतून समाजाला दिलेली जीवन मूल्यांची शिकवण त्यांच्या आध्यात्मिक जीवनाची संपन्नता अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे जनाबाईंची अभंगवाणी त्यांच्या आध्यात्मिक जीवनाशी समांतर राहून वेगवेगळी वळणे घेत जाते संत जनाबाईंचे अभंग इतर कोणत्याही प्राचीन मराठी कवयित्रीच्या कवितेपेक्षा अधिक विकसनक्षम प्रवाही व संपन्न वाटण्याचे हेच प्रमुख कारण आहे संत जनाबाईंच्या आध्यात्मिक जीवनाची संपन्नता लवचिकता व गतिमानता या धर्मामुळेच ती त्यांच्या अभंगवाणीला हा दूरगामी तेवढाच अर्थपूर्ण प्रवास करता आला हेही विसरून चालणार नाही धन्यवाद